आज मतदान का कर्तव्य निभाते हुए कांग्रेस के प्रवक्ता अतुल डोंडे ने अपना कर्तव्य निभाया, जहां मतदान बूथ पर बड़ी संख्या में मतदाता दिखाई दिए। गौरतलब है कि आज लोकसभा चुनाव के प्रथम चरण में 21 राज्यों और केंद्र शासित प्रदेशों में 102 निर्वाचन क्षेत्र में चुनाव होने जा रहे हैं, जिसके चलते इस प्रथम चरण में नागपुर जिले के नागपुर लोकसभा निर्वाचन क्षेत्र एवं रामटेक लोकसभा निर्वाचन क्षेत्र भी शामिल है। ऐसे बीच आज मतदान का कर्तव्य निभाते हुए कांग्रेस के प्रवक्ता अतुल डोंडे ने गायत्री कॉन्वेंट न्यू नंदनवन के मतदान बूथ पर जाकर मतदान किया। लोकशाहीच्या उत्सवात आज सहभागी होऊन फार आनंद झाला। यावेळच्या निवडणुकीच्या महत्त्वाचे मुद्दे बेरोजगारी आणि महागाई आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी, काँग्रेसच्या गॅरंटी कार्डचं फार चर्चांनी लोकांना फार आवडलेलं आहे आणि ज्या पद्धतीनं कर्नाटक आणि तेलंगणामध्ये जे बोललं ते करून दाखवलं आणि आतापर्यंत मोदी साहेबांनी 10 वर्षात जे काही वचनं दिले ते जुमले निघाले, या आधारावरच व्होटिंग होताना दिसत आहे आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की नागपूरमध्ये मोठा धक्का काँग्रेस देणार आहे। विदर्भातल्या तर 5 जागा यावेळेस काँग्रेस जिंकणार आहे। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहोड के साथ मनीष डेंबरी की रिपोर्ट।